या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए बी ए टी वायच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी हो आज आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं दुसरं प्रकरण पाहायचं आहे सेकंड युनिट कालच्या तासापर्यंत आपलं फर्स्ट युनिट हे संपलेलं आहे आतापर्यंत आपण औद्योगिक अर्थशास्त्राचं फर्स्ट युनिट आपलं संपलेलं आहे आणि इंडियन इकॉनॉमीचंही फर्स्ट युनिट संपलेलं आहे त्यामुळे आता आपण इंडियन इकॉनॉमी कंटिन्यू करूया इंडियन इकॉनॉमीचा हा सेकंड चॅप्टर झाला की मग इंडस्ट्रियलचा आपण सेकंड <coughs> <coughs> चॅप्टर घेऊया पहिल्या चॅप्टरमध्ये मध्ये आपण पाहिजे की भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक जागतिक पातळीवर विविध अर्थ आर्, अर्थव्यवस्था असतात त्याचे प्रकार आपण पाहिले भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये गुण दोष समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय वैशिष्ट्ये गुण दोष मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय वैशिष्ट्ये गुण दोष त्याचबरोबर आपण भारतीय अर्थव्यवस्थे समोर होईल जे आव्हाने आहेत ते आव्हाने पाहिल्या भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये त्याला आपण म्हणूया थोडक्यात त्यामध्ये आपण दारिद्र्य बेकारी आर्थिक विषमता असेल त्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या असतील विकास निर्देशांक असेल शेत शेतमालांच्या किमतीतील उतार असेल हे सगळ्या गोष्टी आपण ही सगळी आव्हाने आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहितलेली आहेत आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर सेव्ह आहेत म्हणून ज्यांना हे रेग्युलर करणं शक्य झालं नाही आहे किंवा ज्यांना आणखी पाहण्याची इच्छा अशा प्रकारचे व्हिडिओ तर त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिली तरी चालतं यूट्यूब चॅनल कुठल्याही माझ्या व्हिडिओला क्लिक केलं तर आपोआप तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकता आणि त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे व्हिडिओ पडतात ते तुम्हाला मिळतील तर आज आपल्याला नियोजनाचा आपल्याला दुसरा चॅप्टर सुरू करायचा आहे विद्यार्थी मित्र हो विद्या नियोजन म्हटलं भारतीय कुठल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये नियोजन हा भाग असतो ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो इकॉनॉमिक प्लॅनिंग आर्थिक नियोजन आपण पाहतो की नियोजनाशिवाय कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही जसं हे कौटुंबिक पातळीवर असतं तसंच नॅशनल लेवलवर राज्याच्या लेवलवर किंवा स्थानिक पातळीवर हे सगळीकडे नियोजन असतं नियोजनाशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही किंवा विकास जर करायचा असेल तर नियोजन करावं लागतं आणि त्यानुसार आणि नियोजन हे कशावर अवलंबून असतं देशातील काय समस्या आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे त्याचा वापर कसा करायचा उद्योग कुठे स्थापन करायचे कोणते उद्योग स्थापन करायचे कोणती वस्तू निर्माण करायची त्याच्या किमती काय असाव्यात देशातील किमती कशा असतील व्याजदर कसे असतील गुंतवणूक कशा असेल बचत भचेत कशी बचतीचा दर किती असायला पाहिजे किंवा इतर आपण पाहतो की हे सगळ्याच लोकांच्या गरजा कशा पूर्ण होतील लोकांना भौतिक सुख कसं मिळेल या अनुषंगाने जर आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करायचं असेल तर आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं आणि म्हणून जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये नियोजन केल्या जातं आणि भारतही त्याला अपवाद आप नाही आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर <coughs> भारताने एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नपासून आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक विकासास सुरुवात केली आहे पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली मात्र अलीकडे एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नियोजन मंडळाच्या जागी आता नीती आयोग आणला आहे दोन हजार पंधरामध्ये एका जानेवारी आपल्याला नियोजनाची आवश्यकता उद्दिष्टे हे पाहिटल्याच्यानंतर नीती आयोगसुद्धा आपल्या शिलाबसला आहे नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी केलेली आहे नीती आयोगाच्या अगोदर भारताचं नियोजन नियोजन मंडळाच्या माध्यमातून केलं जात होतं हे नियोजन मंडळ राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर अशा प्रकारची नियोजन मंडळे होती आणि म्हणजे खालपासून त्या अगदी वरपर्यंत अशा प्रकारची एक लिंक आ, नियोजन पद्धतशीरपणे केल्या जात होतं आपण पाहतो की जसजसा विकास होईल जागतिकीकरण होईल परिवर्तन होईल समाजामध्ये समाजाच्या गरजेनुसार समाजाच्या सोयीनुसार नियोजनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला जसं की आपले गाव आपलं नियोजन अशा पद्धतीने आपण पाहतो की भारतामध्ये नियोजनाला संधी दिलेली आहे ग्रामसभेमध्ये आपल्या गावामध्ये कुठल्या त्रुटी आहेत काय कामं काढू शकतो कुठली कामं केली पाहिजे हे गावातल्या लोकांना माहिती असतात म्हणून गावातल्या लोकांनी सांगायचे की आमच्या गावात हे करा त्या अनुषंगाने नियोजन करणं उद्दिष्ट ठेवणं थे त्याला आर्थिक तरतूद करणं त्याला मान्यता घेणं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की शासकीय पातळीवर शासन विविध स्तरावर जसं की जिल्हा पातळीवर एक नियोजन मंडळ असतं ज्याला आपण डी पी डी सी म्हणतो राज्य पातळीवर राज्य नियोज नियोजन नियो आयोग असतो त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय नियोजन मंडळ किंवा आयोग असतो आणि त्या माध्यमातून त्याचे अध्यक्ष आपण पाहतो की पंतप्रधान असतात आणि उपाध्यक्ष हे फुल टाइम त्याचं काम करतात तर अशा प्रकारे आपण पाहतो की देशामध्ये नियोजनाचं काम चालू आहे परंतु मोदी गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर हे नियोजन मंडळ बरखास्त केलं आणि एक जानेवारी दोन हजार पंधरापासून नीती आयोग असं त्याला नाव दिलं आणि काम तेच आहे आपण पाहतो की काम तेच आहे फक्त नावामध्ये चेंज केला थोडेफार ऑब्जेक्ट त्या त्यांनी बदललेले आहेत थोडंफार त्यामध्ये चेंज केलेलं आहे परंतु काळानुसार हा बदल होत असतो साधारणपणे नाही म्हटलं तरी नियोजन मंडळाच्या माध्यमातून देशामध्ये साठ ते पासष्ट वर्षे नियोजन केल्या गेलं आपण पाहतो की भारतामध्ये एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून विविध पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारताचं विकासाचं आर्थिक विकासाचं नियोजन केलं गेलं आतापर्यंत आपण पाहतो की बारा पंचवार्षिक योजना देशाने कंप्लीट केलेला आहे साधारणपणे एका पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो आणि या पद्धतीने बारा पंचवार्षिक योजना कंप्लीट केलेल्या आहेत पदामध्ये एक वर्षीय योजनाही आल्या होत्या तर अशा प्रकारे म्हणजे पाच वर्षाचं देशाच्या विकासाचं नियोजन पाच वर्षात उत्पन्न काय मिळेल आणि खर्च कसा करायचा किंवा देशातले प्रॉब्लेम कुठले आहेत आणि त्याचं पाच वर्षात कसं सोल्युशन काढायचं अशा प्रकारचा एक आराखडा विकासाचा आराखडा ज्याला आपण नियोजन असं म्हणूया की विशिष्ट उद्देश समोर ठेवून काम करणे यालाच नियोजन असं म्हणतात किंवा नियोजन म्हणजे विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी तयार केलेला आराखडा अशा प्रकारे नियोजनाचे वेगवेगळे वेग अर्थ आपल्याला या ठिकाणी लावता येतात परंतु हे ये सत्य आहे नियोजनाशिवाय कुठल्याही देशाचा विकास होऊ शकत नाही म्हणून नियोजन हे महत्वाचं असतं मग ते नॅशनल लेवलवर असेल स्टेट लेव्हलवर असेल जिल्हा लेवलवर असेल गाव पातळीवर असेल किंवा आपल्या कौटुंबिक लेव्हलवर देखील असेल आपण पाहतो की आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांचं सुद्धा नियोजन असतं की आपल्या कुटुंबाचं वर्षभराचं उत्पन्न किती आणि कुटुंबाच्या गरजा किती यानुसार बरोबर याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न वडिलांकडून होत असतो याची जर नोंद नाही घेतली याचा जर ताळमेळ नाही घेतला तर ते, ते नियोजन डिस्टर्ब होतं आणि विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचं तुम्ही परीक्षेत मार्क जास्त घ्यायचे तर तुम्ही सिलॅबसचं जर चांगलं नियोजन केलं कि किती दिवस शिल्लक आहेत आणि अभ्यास आपला किती आहे यानुसार जर तुम्ही समोर टार्गेट ठेवलं आणि त्यानुसार जर नियोजन केलं तर आपण पाहतो की आपल्याला सहजरित्या पेपर सोपा जातो आणि मार्क तसंच देशामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी किंवा देशाचा विकास करण्याच्या अनुषंगाने काय काय केलं पाहिजे या अनुषंगाने पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट ठरवले जातात आणि त्यानुसार देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे, किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा जिल्ह्याच्या बजेटमध्ये त्याला तरतूद केल्या जाते आणि त्यानुसार कामे केली जातात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आपण पाहतो की उद्दिष्ट जर समोर ठेवलं तर विकासाचा वेग वाढतो कामाचा वेग वाढतो कार्यक्षमता वाढते आणि नाहीतर उद्दिष्ट समोर नाही समजा आपल्याला एखाद्या गावाला अं जायचं आहे पण गावाचं नाव निश्चित नसेल तर आपण बस स्टँडवरच बसू रेल्वे स्टेशनवरच बसू का कारण गावाचं नाव गाव नावच निश्चित नाही आपलं म्हणून आपल्याला निश्चित काय करायचं आहे त्याला किती वेळ लागतो कोणत्या गोष्टीचं उत्पादन करायचं कुठे करायचं त्याचा खर्च काय त्याचं वितरण कसं असेल त्याची बाजारपेठ कशी असेल जागतिक पातळीवर त्याची डिमांड कशी असेल हे सगळं अभ्यास करावा लागतो आणि नंतर आपण पाहतो की त्या पद्धतीने शासन हे करत असतं आपण पाहतो की पहिली पंचवार्षिक योजना ही भारतामध्ये कृषीवर आधारित होती आणि नंतर आपण पाहतो की नंतरच्या योजनेमध्ये मोठ्या उद्योगांनाही महत्व दिलं आणि हळूहळू आपण पाहतो की हे टार्गेट ठेवण्यात आले की देशाचा संतुलित विकास करणे देशामध्ये रोजगार निर्माण करणे देशातील बेकारी कमी करणे देशातील आर्थिक विषमता कमी करणे नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर करणे अशा प्रकारची वेगवेगळी उद्दिष्टं समोर ठेवून भा आतापर्यंत बारा पंचवार्षिक योजना आपण पाहतो की पूर्ण केलेल्या आहेत बाराव्या पंचवार्षिक योजना आपण पाहतो की अकराव्या पंचवार्षिक योजना आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं सर्वसमावेशक विकास म्हणजे सर्वांना विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी च हे नियोजन किंवा उद्दिष्ट ठेवलं होतं अशा प्रकारे शासन उपलब्ध साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्याच्या अनुषंगाने आणि मानवी कल्याणाच्या अनुषंगाने लोकांच्या सुविधांच्या अनुषंगाने विकासाच्या अनुषंगाने जे कार्य करतं त्याला आपण नियोजन असं म्हणू शकतो या ठिकाणी नियोजनाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत यामध्ये प्रोफेसर रॉबिन्स यांची व्याख्या आहे वास्तविक पाहता संपूर्ण आर्थिक जीवन नियोजन व्याप्त आहे नियोजन करणे म्हणजे विशिष्ट अभिवचने उद्देशाने कार्य करणे किंवा निवड करणे होय निवड हे आर्थिक क्रियेचे सार आहे अशा प्रकारे त्यांची व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरी व्याख्या आहे डिकिन्सनची यांनी नियोजन म्हणजे अर्थव्यवस्थेतील महत्वाचे निर्णय घेणे होय कशा प्रकारे आणि किती प्रमाणावर उत्पादन करायचे कसे करायचे कोठे करायचे केव्हा उत्पादन करायचे व त्याचे वितरण कोणामध्ये करावायचे याबाबतचे निर्णय एखाद्या निश्चित सत्तेद्वारे विचारपूर्वक संपूर्ण अर्थव्यवस्थेचे व्यापक सर्वेक्षण करून त्याच्या आधारे घेण्यात येतात त्याला त्यांनी नियोजन असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपण लेव्हीची व्याख्या आपल्याला आपल्या समोर आहे आर्थिक नियोजन म्हणजे मागणी व पुरवठा एक अधिक चांगले संतुलन साध्य करणे संतुलन निर्माण करणे किंवा साधने हे संतुलन उत्पादन अथवा वितरण किंवा या दोहोंच्या संदर्भात जागरूकतेने किंवा विवेकपूर्ण पूर्वनिर्धारित पद्धतीने ठरविले जाते अशा प्रकारचे संतुलन स्वयं कार्यशील अदृश्य व अनियंत्रित शक्तीच्या अधीन सोडण्यात येत नसते अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे त्यानंतरची भारतीय नियोजन मंडळाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते की भारतीय नियोजन मंडळाच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे निश्चित केलेल्या सामाजिक उद्देशाच्या संदर्भात महत्तम हितासाठी साधनांची जुळवाजुळव आणि वापर करण्याचा एक मार्ग होय नियोजन या संकल्पनेचे दोन प्रमुख घटक त्यांनी सांगितलेले आहेत अपेक्षित उद्दिष्टांचा एक क्रम की ज्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावयाचा आणि उपलब्ध साधनांचे आणि त्यांच्या युक्त वितरणाचे ज्ञान अशा प्रकारे आपण पाहतो की नियोजन मंडळाने ही व्याख्या केलेली आहे थोडक्यात के आपल्याला <coughs> विशिष्ट कालावधीत ठराविक उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने राष्ट्रातील एकंदर साधन संपत्तीचा जास्तीत जास्त फायदेशीर उपयोग करून घेण्यासाठी योजना आखणे व त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये ठराविक उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने राष्ट्रातील एकंदर साधन संपत्तीचा जास्तीत जास्त फायदेशीर उपयोग करून घेण्यासाठी योजना आखणे व त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय असं आपल्याला म्हणता येईल तर यामध्ये आपल्याला अं नियोजनाची उद्दिष्टे आ, या ठिकाणी पाहायचे आहेत उद्दिष्टे किंवा आवश्यकता किंवा त्याचं महत्त्व हे या ठिकाणी पाहायचं आहे आपण पाहतो की नियोजन हे फार महत्त्वाचं असतं त्याच्याशिवाय कुठलंही कार्य यशस्वी होत नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की त्याची महत्त्वपूर्णता किंवा आवश्यकता मोठ्याफार प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे की भांडवलच्या अर्थव्यवस्थेतील दोष दूर करण्यात पाहतो की भांडवलच्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि आपण पाहतो की सरकारी उपक्रमाबरोबर भांडवल खाजगी क्षेत्र सुद्धा संयुक्त जॉईंट स्टॉक कंपनीच्या माध्यमातून म्हणा एक व्यक्ती संघटन पद्धतीच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्या भागीदारीच्या माध्यमातून म्हणा भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात खाजगी क्षेत्रही कार्यरत असतं आणि मग खाजगी क्षेत्र हे नफ्याने प्रेरित असतं बरोबर आहे एखाद्या वेळेस आपण पाहतो की की यांच्याकडून नैसर्गिक साधन संपत्तीच्या एखाद्या वेळेस अपय होण्याची शक्यता असते किंमत वाढ करण्याची शक्यता असते किंवा मग ग्राहकांची आर्थिक लूट करण्याची शक्यता असते किंवा त्यामध्ये काही दोष असतात हे दोष दूर करण्यासाठी शासनाला स्वतःला त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं आणि व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य द्यावं लागतं आणि म्हणून हे एक आवश्यकता किंवा महत्व आपल्याला नियोजनाचं सांगता येईल नियोजनाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट हे सगळं करत असतं त्यानंतर संतुलित विकासासाठी नियोजन आवश्यक असतं आपण पाहतो की भारताचं क्षेत्रफळ मोठं आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचाही असमतोल आपण पाहतो कि ती उपलब्ध आहे काही भागात मोठ्या फार प्रमाणात आहे तर काही भागात तिचं शॉर्टेज आहे आणि किंवा काही भागात उद्योग उभा करण्यासाठी अं अनुकूल वातावरण आहे तर काही भागात प्रतिकूल वातावरण आहे तरीही आपण पाहतो की त्या भागातील लोकांना विकासाच्या संधी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने जिथे खाजगी क्षेत्र जात नाहीत किंवा उभारले जात नाहीत त्या ठिकाणी शासन स्वतः उद्योग उभारून सा म्हणजे समतोल निर्माण करण्याचा संतुलित विकास करण्याचा प्रयत्न नियोजनाच्या माध्यमातून करत असलेला आपल्याला दिसून येतं उदाहरणात आपण पाहतो की पूर्व भारतामध्ये शासन स्वतः उद्योग उभा करतं मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करतं तसंच उत्तर भारतातही मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक करून आपल्याला असं दिसून येतं की तिथे विकासाच्या संधी लोकांना निर्माण करण्याचं त्यामुळे संतुलित विकास कुठलाही राज्य मागे राहू नये हाच उद्देश नियोजनाचा असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर जागतिक मंदी आणि महायुद्धाचे परिणाम आपण पाहतो की अं तेजी मंदी ही अर्थव्यवस्थेमध्ये चालूच राहते एखादा मोठी घटना जर घडली तर ते त्याचा इफेक्ट बाजारावर होतो आणि त्यातून ते तेजी मंदीचे चक्र निर्माण होतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं का अशा प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून शासन तशा प्रकारे नियोजन करत असतं की देशामध्ये जर वस्तूचा पुरवठा खूप वाढला तर तशा प्रकारे निर्यात त्याची वाढ आणि एखाद्या वेळेस पुरवठा कमी असेल आणि वस्तूच्या किमती वाढल्या असतील तर त्यामध्ये स्थिरीकरण आणण्यासाठी शासन आयात करतं अशा प्रकारे जागतिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तेजी मंदीचा सामना करण्यासाठी शासन हे नियोजन करत असतं त्यानुसार बँकिंग धोरण बदलतं आहेत त्या शासनाचे वित्तीय धोरण बदलतं आहे आणि या अनुषंगाने पॉझिटिव्ह वातावरण कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतं आणि म्हणून नियोजनाची आवश्यकता आहे त्याचबरोबर आर्थिक संकट हे एक संकट आपण पाहतो की मागणी आणि पुरवठा नैसर्गिक संकटे भरपूर येतात कधी अतिवृष्टी होते तर कधी भूकंप होतो तर कधी दुष्काळ पडतो या गोष्टीमुळे आपण पाहतो की देशातील कृषी उत्पादनामध्ये म्हणा उद्योग उत्पादनामध्ये म्हणा अडथळे निर्माण होतात आणि हे अडथळे होऊ नये यासाठी देशाचा आर्थिक नियोजन शासन स्वतः करत आणि त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते की ज्यामुळे शासन मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यानंतर आपण पाहतो की लोकसंख्येची बेसुमार वाढ आपण पाहतो की भारताची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे जगामध्ये दुसरा क्रमांक आहे जगाच्या तुलनेत नाही म्हटलं तरी साधारणपणे अठरा टक्के लोकसंख्या भारतात राहते त्या प्रमाणात दोन पॉईंट चार हे आपल्याकडे एरिया आहे तर एरियाच्या मानाने लोकसंख्या अतिरिक्त आहे आणि त्यातली त्यात आपण पाहतो की त्यांचा मानविकास झालेला नाही मग अशा प्रकारे असंघटित क्षेत्रामध्ये किंवा मग ही लोकसंख्या आपण पाहतो की अतिरिक्त ताण होते आणि मग ह्या लोकांना काम देण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्येला काम देण्यासाठी म्हणा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणा त्यांना विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी म्हणा शासनाला त्यांच्या पातळीवर नियोजन करावं लागतं आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येला त्यांच्यामध्ये कौशल्य कसं निर्माण होईल त्यांच्या क्षमता कशा डेव्हलप करता येईल या अनुषंगाने शासकीय पातळीवर मोठ्या फार प्रमाणात नियोजन केल्या जातं आणि त्यांचा उपयोग देशाच्या उत्पादन शक्तीमध्ये केल्याचा आपल्याला दिसून येतो त्यानंतर भांडवलाचा अभाव आपण पाहतो की भारतासारख्या राष्ट्रामध्ये अं भांडवलाचा अभाव मोठ्या फार प्रमाणात असतो आणि मग वाढत्या लोकसंख्येला रोजगार द्यायचा असेल त्यानुसार मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल ठेवायचा असेल देशामध्ये रोजगार निर्माण करायचा असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक वाढवायची असेल तर बचत वाढली पाहिजे तर बचतीतून भांडवल निर्माण होतं विदेशी गुंतवणुकीतून भांडवल निर्माण होतं किंवा सरकारी उद्योग विक्री करून भांडवल शासन उभा करतं किंवा तुटीच्या अर्थसंकल्पातून भांडवल उभा करतं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून भांडवल उभा करत असतं आणि हे सगळं हे प्रश्न जर गव्हर्मेंटकडे गेले तर त्यांचं ते नियोजन करतात आणि नि त्यानुसार भांडवल उभारणीचे प्रयत्न शासकीय पातळीवर नियोजनाच्या माध्यमातून होत असतात आणि म्हणून अशा प्रकारे नियोजन या ठिकाणी आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर साधन संपत्तीचा युक्त वापर त्यामुळे आपल्याला करता येतो की नियोजन जर केलं तर साधन संपत्तीचा योग्य वापर करता येतो आपण पाहतो की साधारणपणे भांडवला अभावी म्हणा कौशल्य अभावी म्हणा किंवा अनुकूल परिस्थितीचा अभाव म्हणा यामुळे साधन सामग्रीचा योग्य वापर होत नाही परंतु जर नियोजन केलं तर त्याचा पर्याप्त वापर झालेला आपल्याला दिसून येतो आता आपण सध्या पाण्याच्या बाबतीत पर्याप्त वापर करत आहोत नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीतही पर्याप्त वापर करत आहोत तर हे सगळं नियोजनाच्या माध्यमातून शक्य होतं त्यामुळे काय होतं की राष्ट्रीय संपत्ती वाढ होते असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणे नियोजन जर केलं तर आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येला रोजगार निर्माण करता येतो मग <coughs> रोजगार जर निर्माण करायचा असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक वाढवायची असेल तर देशांतर्गत उद्योजकांना आव्हान करणे किंवा लोक विद्यार्थ्यांना किंवा लोकसंख्येला कौशल्ययुक्त शिक्षण देणे त्यातून दे त्यांच्यामध्ये उपक्रमशीलता डेव्हलप करणे आणि त्यातून त्यांना व्यापार व उद्योग करण्यासाठी प्रेरित करणे उत्साहित करणे तशा प्रकारचं त्यांना बँकिंग यंत्रणेमार्फत भांडवल उभा करून देणे किंवा जागा उपलब्ध करून देणे किंवा मार्केट बद्दल माहिती देणे तर हे सगळं त्यांचं प्रशिक्षण करून घेणे त्याचबरोबर विदेशी गुंतवणुकीचं आवाहन करणे तर ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आपण पाहतो विदेशी गुंतवणूक विदेशी तंत्रज्ञान याचा जर वापर केला तर देशात मोठ्या फार प्रमाणात रोजगार वाढतो रोजगार वाढला तर लोकांचं उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढलं तर लोकांची उपभोग वाढेल मागणी वाढेल आणि उपभोग वाढणे म्हणजेच आपण म्हणतो की आर्थिक विकास म्हणजे <coughs> जर हे सगळं करायचं असेल तर आपल्याला मात्र नियोजनाची आवश्यकता असते असं आपल्याला म्हणताय त्यानंतर आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते आपण पाहतो की देशामध्ये वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहिल्या तर नुकसान होत नाही आणि त्या अस्थिर राहिल्या तर मोठ्या फार प्रमाणात नुकसान होतं आपण पाहतो विशेषतः कृषी वस्तूमध्ये चढउतार मोठ्या फार प्रमाणात आपण पाहिलेले आहेत या अगोदरच्या टॉपिकमध्ये त्याचे जे जे कारणं आहेत चढउतार होण्याचे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं शासन नियोजनाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतं आणि देशामध्ये वस्तूच्या किमती स्थिर कशा राहतील हा प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो आणि म्हणून नियोजनाच्या माध्यमातून देशामध्ये वस्तूच्या किमती ठेव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो किंवा त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात आपण पाहतो की कुठल्याही देशाचा विकास जर करायचा असेल तर नियोजनाची आवश्यकता असते कारण त्याशिवाय राष्ट्र विकासच करू शकत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर जर उपाययोजना करायच्या असतील किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य त्याचा पर्याप्त वापर करायचा असेल मागणीच्या प्रमाणात पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते आणि शासकीय पातळीवर ह्या नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण पाहतो की एक विधी विशिष्ट उद्देश समोर ठेवून अशा प्रकारे नियोजन विविध पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून केलं जातं आणि राष्ट्रविकासास भर टाकल्या जाते किंवा प्रकारे अनुकूल वातावरण निर्माण केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल तर या ठिकाणी आपण थांबूया आजच्या तासाला आपण या ठिकाणी उपलब्ध झालात शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद